निबंध स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न। दिनांक 5 फेब्रुवारीला डॉक्टर आंबेडकर विद्यालयात आरोग्य विभाग शल्य चिकित्सक कार्यालय बुलढाणा व जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या माध्यमातून वर्ग 9 आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही टी भारसाकडे सर हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक के ओ इंगळे सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री डी व्ही इंगळे सर यांनी केले। सदर कार्यक्रमात वर्ग 9 आणि 10च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण या विषयावर निबंध स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत तसेच वादविवाद स्पर्धेत भाग घेऊन तंबाखू मुक्तीसाठी आपले विचार व्यक्त केले। तसेच कार्यक्रमात 12 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला तर वक्तृत्व स्पर्धेत कुमारी गौरी वाघ, कुमारी प्रियंका भुसारी, कुमारी अनुराधा मसाड, कुमारी वेदिका खिरोडकर, कुमारी नंदिनी दाभाडे, कुमारी श्रुती जाधव, कुमारी तृप्ती भोपडे, कुमारी अंजली ठाकूर, प्रांजल डोंगरदिवे, निशा डाबेराव, साणिका योगिता शिंदे, गायत्री अंबडकर, साक्षी बावस्कर, शिवानी डांगे, गायत्री चोखट, समीक्षा तायडे व प्रथमेश नहाटे ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तर वर्ग 9अ च्या कुमारी तेजस्विनी तळोकार, वैष्णवी मसाड या 2 मुलींनी नाट्यकरणाच्या माध्यमातून तंबाखू नियंत्रण या विषयावर उत्कृष्ट वादविवादाचे सादरीकरण केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री व्ही टी भारसाकडे सर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक स्तरावर तंबाखूचे व्यसन नियंत्रित करण्याचे आवाहन केले। सदर कार्यक्रमाचे अनुमोदन शिक्षक श्री के आर पवार सर तर आभार प्रदर्शन श्री एस ए वाघ सर यांनी केले। या प्रसंगी पर्यवेक्षक श्री पी पी भागवत सर, शिक्षक एस पी तिजारे सर, एन व्ही भागवत सर, एम बी पवार सर, एस आर निकस सर आणि आर आर बेरड सर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते।